बाळा लक्षात घ्या, नेमकंच गाणं ऐकलं बंबाट नाचले तुम्ही. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला इथून पुढे त्यांच्या जयंत्या नाचून साजऱ्या करण्यापेक्षा कुठंतरी वाचून साजऱ्या करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून ते बोलण्यासाठी या ठिकाणी आलो. पहिल्यांदा विचार मंचावरील मान्यवरांना विनंती आहे, ज्यांचे नावं याच्यात लिहिले नाही माईच्यान तुम्ही खाली उतरा, नाही तर मला नाव घ्यावं लागेल. हा, ज्याचे नावं याच्यात नाहीत त्याने मुकाड्या खाली उतरायचं, नाही तर त्याच्यात बी काही दलिंदर आहेत पा. म्हणजे गावात म्हणले थांबरे यापाशी येऊन झापण आणली दोन चार झालं आता गाणं झालं आता तरी बी त्याच्यात याच्यात तेच जोश आहे का? आपला कार्यक्रम चालू काय, मला बोलायचं काय, सिट्ट्या मारायल मावशी ना चाली इथं. पहा लक्षात घ्या, सर्वात महत्व थांब थांब तू. हा, सिट्ट्या बिट्या काहीच मारायचं नाही, आपला कार्यक्रम जरासा प्रबोधनात्मक आहे आणि आपल्याला त्याच्यावर बोलायचंय. त्याच्यानंतर पुन्हा अनिल भाऊ कार्यक्रमाचं काही हो, पण जाताना याल दोन झापणं हानाच माहिती. त्या आईन मला काही बोलायचं त्या टायमाला काही भरून भार भरून चालू करायला थांब जरा सर. कामाचा विषय इथं बसलेल्या प्रथमतः लक्षात घ्या, 5 मिनिटं आपल्याला या विचार मंचासाठी जोरदार टाळ्या हो द्यायच्यात. विचार मंचासाठी जोरदार टाळ्या हो द्या. त्याच्यानंतर कडूबाईसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. त्यांच्या संचासाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. या ठिकाणी गरिबीतून कुठंतरी संरक्षण द्यावं लागतं म्हणून इथं जे काही बाउन्सर आलेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. आणि त्यानंतर किती दिवस आपण लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या म्हणून एकदा आपल्यासाठी स्वतः टाळ्या हो द्या. हा थांब, पहा लक्षात घ्या, छान पद्धतीनं नाचले तुम्ही, सर्व काही झालं, पण ते करत असताना मला एक विचाराची धुरा तुमच्या माग जातानी सोडून जायची आहे. एवढ्या धावपळीतून आलो तिथं आलेल्या फक्त युवकांना एक विनंती आहे, मला तुमच्याबद्दल बोलायचंय. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची गरज हे जे खाली बसलेत का यांना, हे विचार मंचावर बसलेल्या लोकांना नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला बाबासाहेब समजून घेणं काळाची गरज आहे. त्यासाठी हा विचार मंचावरले मान्यवरांना विनंती करतो, जरासं तुम्ही बी शांत बसा, नाही तर माझ्या टप्प्यात आले ते काही सुटत नाही. हा आपला नादच खुळाय भाऊ, टप्प्यात आला की कार्यक्रम फिक्सच आहे. हा, द पॉवर ऑफ जय भीम. इथं नाद करायचं नाही, सांगायचं तात्पर्य पहा लक्षात घ्या, की ज्या गरिबीतून आपण पुढे आलो त्या ठिकाणी बसलेल्या माता भगिनी आहेत, बहिणी आहेत, छान पद्धतीनं तुम्ही नाचल्यात, पण त्यानंतर फक्त इंस्टाग्रामवर तसं नाचायचं नाही अशी एक शपथ घ्या. नाहीतर तू भीमकन्या लगेच संध्याकाळी तू व्हिडिओ कच्चा बदाम पक्का बदाम, हे तुला लक्षात घेणं गरजेचं आहे, नाहीतर तू डायला घालायली मै नाही तो कोण दे लगेच आमचं दलिंदर इकडून, तू नाही कोई और सही और नाही कोई और सही, लाख हसी नाही जमाने में तू अकेली तू नाही. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या की ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्यांचं भारताच्या या जडणघडणीमध्ये योगदान आहे, त्या प्रत्येक महापुरुषांच्या नामाचा जय जयकार होणं काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देख कर जो हसते थे आज वो देखते रह जाएंगे, अरे त्याग दी खोई से कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ. शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, हेरे शुभा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज
आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत मिटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे सम्राट राजश्री शाहू महाराज, दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी पायी चालून गाजवला ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, युवकांचे प्रेरणास्थान भगतसिंग, आजकालचं पोरग आणि युवकांचं प्रेरणास्थान आमचं पोरग आहे, याचा आयडियोलॉजी असता युवा नेता, त्याचं अख्खं भांडवल 1280 रुपयाचं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आपल्याला शासन करती जमात व्हा, पण भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही देखील गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे का. अरे आपण खाली नसण्यापेक्षा एक दिवस आपणही इथं विचार मंचावर येऊ, आपल्यालाही बोलता आलं पाहिजे, त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपला कार्यक्रम या ठिकाणी जमेल. किती दिवस कोणतरी नाचणार आहे, कोणतरी बोलणार आहे, आपण नाचणार आहे, ती परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. म्हणून युवकांनो प्रेम करा. भगतसिंगांनाही प्रेम केलं, पण त्यांना विचारलं प्रेम कोणावर आहे, तेव्हा भगतसिंगांना सांगितलं मेरे आदत सेवा की भी मेरी कलम, जब भी इसके लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे युवकांचे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, स्वामी विवेकानंद, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, आणि ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवल्या त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करून, सखळ बंद साखळ दंड तथा तथा तुटले तू ठोकताची दंड झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. आता महत्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचे. इथे बारके तो गजन नाचू लागले, किती लेत रे तुम्ही शाळेत, किती ले तू, किती ले, किती शाळेत तू, 5वीला 13चा पाढा सांग. 13चा पाढा येत नाही तुला, मग कोणाला मारायला पाहिजे सांग, कोणाला मारायला पाहिजे, नाचले आणि यूपीएससी क्रॅक करणार आहे तू, हा मा महत्वाच्या मुद्द्यावर बोलले ना. 13चा पाढा त्याच्या पुढचा किती ले, हा 7वीला, मग तुला तर 13चा पाढा येतच असेल. तू आता इसेच खालास आहे भाऊ, आपल्या पोरांचा तोच प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. आपल्याला येणारा काळ ओळखायचा आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, आपले आपले मतभेद विसरा, आपला समाज मोठा होण्यासाठी आपण एकमेकाला साथ द्या. अनिल भाऊनं या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम ठेवला, या कार्यक्रमातून एक गोष्ट महत्वाची पुन्हा मला सांगायची आहे. मी पा लक्षात घ्या, माझ्या गळ्यात रुमाल असतो, तो रुमाल कमरेवर बांधून मला महाराजही होता आला असतं, मात्र त्या विचारमंचावर बाबासाहेब चालत नाहीत, म्हणून हा विचारमंच मी स्वीकारला, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे की आपल्या लेकरांना काहीतरी प्रबोधनात्मक शिकवणं काळाची गरज आहे. या ठिकाणाहून अनिल भाऊला एक विनंती आहे, या ठिकाणी बाबा कडूबाई खरातचा कार्यक्रम झाला, बाईनं प्रबोधन केलं, गाण्यातून आपण त्या ठिकाणी उत्साह निर्माण केला, पण या ठिकाणी एक समाज आहे, या ठिकाणी एक व्यवस्था आहे. इथे एखादा पोलीस भरतीचा पोरग असेल, एमपीएससी तयारी करणारा पोरग असेल, त्याच्याकडे पुस्तक घ्यायला बी पैसा नाही, तिथपर्यंत तुमची मदत पोहोचली तर बाबासाहेबांच्या विचारांना आपण अभिवादन केलं, ही काळाची गरज आहे. हे आपल्याला करणं काळाची गरज आहे, मात्र होत आहे काय, आपल्या इथं प्रॉब्लेम तोच आहे जो तो उठायला, समाजात आपलं प्रबोधन करायला एक संघटना निर्माण करायला, संघटना राजकीय नेत्याच्या पायदळी बांधल्या चाली, आणि तिथं हा गोरगरीब तुटवल्या गेला. वामनदादा कर्डक छान म्हणले होते, अरे संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली म्हणावी चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर कारे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर. आणि म्हणून आपल्याला ते बाबासाहेब जागृत करणं काळाची गरज आहे. हा संघर्ष त्याच्यासाठी नव्हता, आपल्याला संघर्ष नाद गाण्यासाठी नाहीये, येणाऱ्या काळात आपल्याला पुस्तकासोबत मैत्री करायची आहे. या विचारमंचावर बसलेले मान्यवर कुठल्या पक्षाचे पदाधिकारी असतील, विचारमंचावर बसलेले लोक कुठले तरी कलागुणामुळे बसले असतील, विचारमंचावर बसलेले लोक एखाद्या विचार प्रवाहामुळे बसले असतील, मात्र कुठतरी खुर्ची टाकलेली आहे, कुठतरी महा बाप बाजूला उभा आहे, कुठतरी माझी माय बाजूला उभी आहे. बाबासाहेबांना दिलेला सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, या देशात झोपडीपासून देशाचा राष्ट्रपती होतो तो कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, तर माझ्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळं, आणि म्हणून त्याचा वापर करून खऱ्या अर्थानं आपल्याला ते हक्क गाजवायचेत. आणि म्हणून आपले लेकरं अभ्यास केले पाहिजेत, त्या तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत, आणि ज्या घटकापर्यंत न्याय पोहोचत नाही तिथपर्यंत आपण त्यांना न्याय दिला पाहिजे. एक शपथ घ्या, येणारा पुढचा कार्यक्रम अनिल भाऊ घेतील,
इथं कडूबाई खराब येतील वेळ प्रसंगी मी पण या ठिकाणी येईल. मात्र त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, विचार मंचावर आपण उभं राहिल्याच्या नंतर या ठिकाणी निवेदिका सूत्र संचालक विचार मंचावरून खाली व्हा, गर्दी कमी करा हे म्हणण्याच्या अगोदर त्या ठिकाणी तू त्या ठिकाणी बसलेला आहे, तुझी माय कुठतरी बसलेली आहे, बाप कुठतरी बसलेला आहे, एक शपथ घ्यायची, काय छक मारायची तुम्हारो, रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू साला, हे शहर सोडू, दलिंदर संपर्क सोडू, दलिंदर मित्र डिलीट करू, अभ्यास करू, मेहनत घेऊ, काम करू, धंदा करू, पैसा कमवू, तुम्ही कमवलेल्या कामामुळे तुम्ही तिथं बसाल, पण तुम्ही केलेल्या कामामुळे तुमच्या बापाला या विचार मंचावर बोलवलं पाहिजे, एवढी मेहनत तुम्हाला इथे घेता आली पाहिजे. आपल्या लेकराला ते शिकवायचे, वर्ग पाचवी सहावी लाईन जर 13 पारा येत नसेल तर इथे शोकांती काय, आपल्याला त्या व्यवस्थेत जायचंय. आपल्या घराच्या समोरची नाली तुडुंब भरली ना, डायलॉग मोदीवर हणून जमत नाही, नालीचा संबंध कोणाशी आहे, नगरसेवकाशी. तू बोलतो कोणाला, मोदीला. दुखायला मशीचं इंजेक्शन वघारी दिल्यावर कसं होईल ते कळलं, काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट या परिवर्तनवादी चळवळीमध्ये आपल्याला एकत्र यायचंय. अरे 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर लक्षात घ्या, 7 नोव्हेंबर 1904 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका शाळेमध्ये दाखल झाले, 1900 शाळेमध्ये दाखल झाले. 7 नोव्हेंबर मध्ये ज्या पोराला शिक्षणासाठी अडचणी आल्या त्या ठिकाणी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी, ज्यांनी स्वतःचं आडनाव त्यांना दिलं, त्या शाळेमध्ये शिकताना जात कळाली, धर्म कळाला, पंथ कळाला. मात्र त्याच पोराचा शाळेतला पहिला दिवस या भारत सरकारला साजरा करावा लागला. राष्ट्रीय विद्यार्थी दिन ही आपल्या बापाची किमा आहे, ती आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणून जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत, ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आपण केवळ बाबासाहेब व्हायला काय माहिती का, आपला कार्यक्रम असतो बाबासाहेब सांगणारं दुसरं असते, ते पॉकेट घेते निघून जाते. आणि अनेक लोकांनी बाबासाहेब भाषणात ऐकले, अनेक लोकांनी बाबासाहेब भाषणात विकले, आपण त्या लोकांना डोक्यावर घेतलं, ते मागच्या दाराने आमदार झाले आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर ते विसरले. पण छाती ठोकून सांगतो की सप्टेंबर महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या एका व्हिडिओमुळे व्हायरल झालो होतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या एका व्हिडिओमुळे व्हायरल झालो होतो. शिकू लागलो 14 तळ्याचा सत्याग्रह मनस्मृती दहन, 20 मार्च 1927, 25 डिसेंबर 1927. शिकवता शिकवता एका दलिंदरानं मला डायलॉग हाणला, सर आयपीएलचा मॅच आहे, तुम्ही काय करा 7:30 नंतर क्लास चालू करा. आणि मी बोलता बोलता म्हणलो, फक्त बाबा काही काही दलिंदराला आयपीएल शिवाय जमत नाही. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आपला काका पुतण्या नाही. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आपल्या घरी एखादा कुंटल गहू आणून टाकत नाही. म्हणून एखाद्या मॅच मध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्या धावा मोजण्यापेक्षा, अरे एका एकरात आवता मागा आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्यांच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. हा बसला होता स्ट्रोक. आपल्या भाऊकीत कोणी मेलं नाही, टाळ्या वाजवल्या तर जोरातच वाजवायच्या, नाही तर वाजवायच्याच नाही. भाऊकीत मेल्यावानी बसायचं नाही, फक्त बायांनी टाळ्या वाजवा, फक्त बाया वाजवल्या पाहिजे, बायांच्या टाळ्या पाहिजे मला. आता बायाच्या मधात काही माणसं बसली असतील, स्त्रियांसाठी राखीव. तू कोण बसला बाबा मधात? स्त्रियांसाठी राखीव. हा, महिला मंडळांसाठी राखीव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण कायदा करताना कायदा आपल्या बाजूने झुकवला आहे का? अरे जुन्या काळात फक्त आपला हक्क होता, स्त्री म्हणजेच काय चूल आणि मूल. आपल्या बाबासाहेबांना अधिकार दिला. इथं बसलेल्या महिला आहेत, लग्न झाले, आपण सासरकडे गेलो आणि दिवाळी असेल, भीम जयंती असेल, त्या काळात समजा आपला भाऊ आपल्याला साडी चोळी करत नसेल तर आपल्या बापानं एक अधिकार दिला, एक पिन मारायची, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हक्क तो आहे, ते लिखाण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं, त्याचं नाव आहे हिंदू कोड बिल. म्हणजे जर आपल्या भावानं आपल्याला साडी चोळी केली नाही, दिली पिन ठोकून अर्धी प्रॉपर्टी आपल्या हातात, 2 एकर शेती आल्यावर साडी चोळ्या किती होतील काय माहिती आहे का? अरे नाही. म्हणून या भारतातल्या प्रत्येक महिलेने मंदिरात जा, या भारतातल्या प्रत्येक महिलेने धार्मिक कार्यक्रमाला जा, पण त्या धार्मिक कार्यक्रमाला जात असताना, मंदिराला जात असताना रस्त्यावर कुठतरी चौकामध्ये असा हात करून संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्याच्या पायावर पडा, कारण तो तुमचा पहिला उद्धार करता आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट ती आपल्याला लक्षात घ्यावी, अरे शाळेतला पहिला दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होतो का? त्या संघर्षामुळं अनेक लोक शिकले.
पण बाबासाहेब सर्वोत्तम स्थानावर का पोहोचले त्याचं मुख्य कारण ते आहे. 1908 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मॅट्रिक परीक्षा पास झाली. सीके बॅल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देण्यात आली. महत्वाची गोष्ट, सयाजीराव गायकवाड यांच्या सोबत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना काम दिलं आणि मग काम दिल्याच्या नंतर पगार ठरला. बाबासाहेब आंबेडकरांकडे अर्थ खातं देण्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅबिन होत्या. प्रत्येक कॅबिनमध्ये कोणी आरोग्य विभाग होता, बांधकाम विभाग होता आणि प्रत्येकाची कॅबिन असताना बाबासाहेबांकडे अर्थ विभागाची कॅबिन आहे. तिथं चहा वाटणारी एक औलाद आहे, चहा देणारी चहा, पाणी देणारी एक औलाद आहे. आणि मग प्रत्येक जण चहा पाणी घेऊन जात असताना प्रत्येक कॅबिन मध्ये चहा जात होता, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी जात होतं. बाबासाहेबांची कॅबिन पाहिल्याच्या नंतर यांच्या चेहऱ्यावर भारा वाजायचे, अरे हे पोरग या जातीचं आहे, शिकलं असेल, मोठं झालं असेल, मात्र मी याला का पाणी देऊ. अरे आपल्या बापानं काय केलं, राज्यघटना 16 उपकलम 4, आपलंच पोरग डेप्युटी कलेक्टर झालं, आपलंच पोरग सीओ झालं, आपलंच पोरग पीएसआय एसटीआय झालं, आपलंच पोरग नगराध्यक्ष आमदार झालं. पाणी आवणारे औलादी एकदा चेक करा कोण आहे सध्या. आणि म्हणून आपलं काम आहे की आपले लेकरं शिकवावं लागतील, त्या प्रशासनात पाठवावं लागतील आणि त्या ठिकाणी आपल्याला ती मक्तेदारी हस्तात करायची आहे. ती आपल्याला करता येत नसेल तर बाबासाहेबांचा वापर करून अनेक लोक मोठे झाले, मात्र आपला समाज आजही कुठतरी माग आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचे. ती घटना घडली ना घडली, बाबासाहेब आंबेडकरांनी ती पिन मारली पहिल्यांदा. साधं सुधं काम नाहीये ते. काम केल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महत्वाची गोष्ट, जातीय त्याचा चटका त्या ठिकाणी बसला. वाटलं बाबा या ठिकाणी जास्त काळ जमत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुढचं शिक्षण अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीला पार पाडलं. कोलंबिया युनिव्हर्सिटीतून एज्युकेशन पार पाडलं आपले बाबासाहेब आंबेडकर. वर्स कॉलेजमध्ये शिकायला आले, सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला आले, जात आडवी आली आणि 1920 ला माणगाव परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराज यांच्यासोबत ओळख झाली. राजश्री शाहू महाराजांनी त्यांना 2500 रुपये मदत केली. 2500 रुपयाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बायकूला साडी घेतली नाही. 2500 रुपयाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बायकूला कंकण केले नाही. 2500 रुपयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःसाठी कपडे घेतले नाही. बायकूचं कामही नवऱ्याच्या यशामध्ये कसं मोठं असावं, कारण कार्यक्रम आपला माता रमाई जयंती निमित्त आहे. कार्यक्रम आपला माता रमाई जयंती निमित्त आहे आणि म्हणून लक्षात घ्या की झालं काय बाबा, की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 2500 रुपयाचं पहिलं काम केलं. ज्या गर्तेत त्या निश्चित परिस्थितीत पडलेला माझा समाज आहे, या समाजाला न्याय मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वाचा फोडण्यासाठी पहिले एक पाक्षिक चालवलं. त्या पाक्षिकाचं नाव होतं 31 जानेवारी 1920 मुक नायक नावाचं पाक्षिक बाबासाहेबांनी चालवलं. एखादा दुसरा कोणी असता स्वतःच्या हिताचा विचार केला असता, स्वतःच्या सुखाचा विचार केला असता आणि ती घटना त्या ठिकाणी घडली. 1920 ते 1924 मध्ये बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले. लंडनला शिकायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणावर महत्वाची गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर 1924 ला परत आले. बायकूचं काय योगदान आहे, बायकूचं काय योगदान आहे, हा सर्वात महत्वाचा उद्देश या ठिकाणी क्लिअर होईल की बाबासाहेब आंबेडकर 1924 ला आपल्या भारतात आले. भारतात आल्यावर एका दमनीत बसले आणि घराकडे जायचं होतं. आपल्या इथं प्रॉब्लेम आहे, 5-10-2 मिनिटं झाले. पहिला प्रॉब्लेम असते आपल्याला त्याची जात माहीत करून घ्यायची. आपला पहिला प्रोग्राम कसा असतो, तुमचं आडनाव विचारतात, तुमचं आडनाव का आहे. आता तुम्ही म्हणले शिंदे, नेमकं कळत नाही कोण बापा. पण राजश्री शाहू महाराजांनी अशी पिन मारली, कोणते आडनाव कोणाला देऊन टाकले कळच नाही नेमका कोण आहे. आणि मग झालं काय बाबा, की आपल्या इथं प्रद्धत आहे, तुमचं आडनाव काय शिंदे, मग तुमचे मामा कोण, गायकवाड, पण त्याची दुसरी बहीण कोणाला दिली, कदम. अंदाज काढते आणि मग कळालं हा आपलंच हे. मग म्हणते जय भीम, एवढे दिवस मेला होता तू. अरे या देशामध्ये तुला बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलंय. तू कुठल्या महापुरुषांचं नाव घेत असताना घ्यायचंय, पण त्याच्या पहिले सुरुवातही बाबासाहेब आंबेडकरांपासून करावं लागते, कारण बोलण्याचं स्वातंत्र्य तिथे. याच्या अगोदर आपण मुके होतो. इठ्ठल कांगणे कोणत्या जातीचा आहे डझन मॅटर, इठ्ठल कांगणे कोणत्या धर्माचा आहे डझन मॅटर, इठ्ठल कांगणे क्लास घेतो आणि कोणत्याही पोराला शिकू शकतो. राज्यघटना कलम 19 रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लिखाण कोणा केले, अरे ते महत्वाचे. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, डमनीत बसल्यावर आपल्या इथं प्रोग्राम सुरू झाला. जात अण्णाहून कळलं ना आंबेडकर, केशव कृष्णाजी आंबेडकर शिक्षकांनी शिक्षक ब्राह्मण अण्णाव दिलं आंबेडकर. ते कोमात गेलं, त्यानं पूर्ण कुळ विचारलं. बाबासाहेबांना गर्वानं सांगितलं ही माझी जात आहे. डमनीवालं खाली उतरलं, मला बाबासाहेब
मी तुम्हाला नेलं तर बाकीचे लोक माझ्या डमनी सहित मला जाळून टाकतील. जाती येते तर तिडा या महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे म्हणून मी तुम्हाला नेऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणले 10-15 किलोमीटर आहे, शेवटी डमनी त्याने चालवायला घेतली. या देशाचा रणगाडा बाबासाहेबांनी चालवला मात्र त्या काही डमनी चालवता आली नाही. घोडे फरार टांगा पलटी बाबासाहेबांच्या पायाला लागलं. पायाला लागल्याच्या नंतर तसेच रात्रीचे 9 वाजलेत आपल्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर रमाईनं दरवाजा उघडला आहे. माता रमाईनं दरवाजा उघडला, नवऱ्याच्या चेहऱ्यावरलं दुःख दिसलं. इथं बसलेल्या मातांना विनंती आहे, आपलं पोरगं एखादं सामाजिक काम करत असेल ना करू द्यायचं, समाजाचं एखादं काम करत असेल करू द्यायचं, मात्र तो टग्या बाहेर जाऊन निस्ते भांडणं करणं डायलॉगबाजी करणं करत असेल याला मार त्याला हान. त्याच्यानंतर पहिले त्याचे केस पाहायचे केस. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 19 मध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय राहण्याचं, आहे ना, राहण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी सांगितलं सुटा बुटात या, तू एक पॅन्ट एका पायावरली 25 जागी फाटलेली आणि त्याला तू फॅशन म्हणायला. कोल्ड कॉफी पाहिजे तुला, कोल्ड कॉफी गावाकड तू परतीत गरम चहा पिणार, तुला कोल्ड कॉफी पाहिजे. म्हणजे हे कळणं काळाची गरज आहे. इथं प्रत्येक गोष्ट विनोदात्मक घ्यायच्या नाहीये, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. कारण का, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. अरे म्हणून त्या कपड्यात आपल्याला राहायचं नाही. तर आमचे काही दलिंदर आहेत, कुठून केसाचा प्रकार आणला काय माहित, अख्खे केस बरोबर आहे, मधातल्या तुर्याल पिवळं केलं त्यांना डडंग इसेच नाही. भवालील वस्तारा मारला हो एका ना, भवालील वस्तारा. अरे आपल्याला बदलायचंय, परिवर्तन करायचंय. किती दिवस आता आपण आर्थिक मागासलेले नाहीत, शैक्षणिक मागासलेले नाहीत, तरी आपण दाखवत असाल तर कुठतरी चुकायलंय. ते परिवर्तन करण्यासाठी जागरूक व्हायचंय. अरे त्या डमनीवाल्यानं जात विचारली, डमनी पलटी झाली, घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर माता रमाई होत्या, दरवाजा उघडला, नवऱ्याच्या चेहऱ्यावरलं दुःख दिसलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले लक्षात घ्या, कदाचित ते आपल्या देशात नसते. व्यवस्था काय होती, आज तुम्ही नाचलात का, ते राज्यघटनेच्या कलम 19 मुळं, नाहीतर तुमचा कार्यक्रम डिलीट होता. डिलीट म्हणजे डिलीटच, कह्याचं नाचणं बिचणं आलंय. गावाच्या बाहेर होतो आपण, आपली पंगत वेगळी होती भाऊ, आपला कार्यक्रम वेगळा होता. आपल्या पाठीला महत्वाची वस्त्र, कमरेला झाडू होता, गड्यामध्ये मडकं होतं. अरे ते काढलं कुठल्या देवपुरुषांनी नाही, आपल्या बापानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आपल्याला त्यांनी बसण्याचं स्वातंत्र्य दिलं, नाचण्याचं स्वातंत्र्य दिलं, पण सांगितलं काय, लेकरं मोठे करा, शिकवा, त्यांना प्रशासनात पाठवा. जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी तो बोलला पाहिजे. ते करण्यासाठी शिक्षण आहे, ते नाही करता आलं तर मग कार्यक्रम बिघडलेला आहे आपला. आणि मग रमाबाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला वृत्तांत सांगितला आणि सांगितलं मी बॅरिस्टर झालोय, 12th law पूर्ण केलाय, MSc पूर्ण केली, DSc केली, अनेक प्रबंध सादर केलेत, PhD मिळालेली आहे. चाल पुण्या गोविंदाना आपण इंग्लंडला राहू. हेरिस्टेज नावाचं त्या ठिकाणी घर आहे, छान पद्धतीनं राहता येते. 3000 square foot 35 कोटी रुपयात भारत सरकारनं खरेदी करावं लागलं बाबासाहेब आंबेडकरांचं घर. आपला बाप लहान नव्हता, लय लोक या देशात श्रीमंत होते, पण एकमेव किंग हे जो देशात शिकून भारतात आला. साधी गोष्ट नाही ना. आणि मग महत्वाची गोष्ट झाली काय बाबा, चल आपण गुन्ह्या गोविंदाना तिथे नांदू. तेव्हा आपली माय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोललेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपले उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, मात्र आपलं पालन करते आपली माय, हे बी आपण विसरता कामा नये. कारण आपली माय त्या ठिकाणी करायली भीमराव पाया पडली आणि सांगितलं 1920 तुम्ही इंग्लंडला शिकायला जात होतात, शिकायला जात असताना तुम्ही मला 2 आणे दिले होते आणि सांगितलं होतं कधी वेळ वाईट आली, परिस्थिती वाईट आली तर हे 2 रुपये तुला खर्चायला ठेव. तेव्हा ते 2 रुपये मी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवले आणि सांगितलं एखादं पुस्तक तुमच्या वाचनात येईल, या पुस्तकानं मस्तक सशक्त होईल, सशक्त झालेलं मस्तक हस्तक होईल आणि त्याच्यातून आपला निश्चित पडलेला समाज बाहेर निघेल. त्याच्यावर डायलॉग तयार झाला की तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या ती तुम्हाला जगवेल आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या ती तुम्हाला जगण्याची अक्कल शिकवेल. सेज दॅट रमाबाई आंबेडकर. ही आपली माय म्हणली म्हणून बाबासाहेब आंबेडकर इथं राहिले. MC सेटलवार सोबत भेट झाली. MC सेटलवार सोबत भेट झाल्यावर झालं काय, लगेच इंग्रज लय दलिंद, इंग्रजाय चॅलेंज नाही. इंग्रजायपासून आपण स्वातंत्र्य झालो नाही, बळजबरीनं त्याने तुम्हाला स्वातंत्र्य केलं. कदरले ते तुम्हाला, ते जाऊ लागले, आपले लोक म्हणले थांबा, ते म्हणले नग नग, तेल कायला यायच्या नादी लागलो तर आपण बिघडायसारखे.
माहिती सांगतो, इंग्रज तुम्हाला स्वातंत्र्य करून गेले नाही, बळच सोडून गेले ते, आपले लोक थांबू लागले त्याला, तरी ते थांबले नाही. अरे या देशाची मेंटॅलिटी हो, या देशात परिवर्तन करताना एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळालं, मी गेल्यावर हे दलित दर चांगले राहतील काही सांगता येत नाही. म्हणून बाबासाहेबांना राज्यघटना कलम 51 ए मध्ये मूलभूत कर्तव्य लिहावं लागलं. एकमेव देश आहे जगातल्या कुठल्याच राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नाही. काऊन लिहिले? कारण आपला देश आहे भाऊ, इथं पानपोईवरला ग्लास साखळ दंडानं पक्का बांधून ठेवा लागते. पानपोई आहे ना, पानपोई तिच्याला ग्लास साखळ दंडानं येडिंग करून बांधून ठेवा लागते. अरे भिकारचोर ग्लास सोडणार नाही तर देशाचं काय परिवर्तन करणार आहेत? मेंटॅलिटी आहे ना. बाबासाहेबांना कळालं मी गेल्यावर हे सुधारणार नाहीत, हे दुसराच काहीतरी कार्यक्रम करतील. आता मला सांगा, शाळेतली घंटी कोणा गायब केली रे? गारीगिरीवर कोण ऐकली? बाबासाहेबांना एवढी हयात घालून 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेतलं पाहिजे. बेजार झाले. घंटी कोणा ऐकली गारीगिरीवर? तुम्हीच. शाळेच्या व्हरांड्याची फरची हलू लागली, माय चान सांगा चोरून कोणा नेली? शाळेचा पत्थर हल्लं, गोठ्यावर नेऊन कोणा टाकलं? आणि मग परिवर्तन काय होणार? त्याच्यात पुन्हा तू शाळेत जातो, मास्तरला विचारतो खिचडीचं काय? आता त्याला तांदूळ मोजायचे का लेकराला शिकवायचं? कुठं नाही, किती बेकार आहे. अरे मग आपल्या बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार आहे, तो आपल्याला उपभोगायचा आहे, त्याच्यातून काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे त्या ठिकाणी इंग्रजी शासन आपल्या देशात आलं, देशात आल्यावर इंग्रजांना कळलं माणूस हुशार आहे, हे आपला कार्यक्रम करील. मग इंग्रजांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांना एक टीप दिली डायरेक्ट, की तुम्ही काय करा, मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद घ्या. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला, जर मी मद्रास उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद घेतलं तर एखाद्या आरोपीला मी वाचीन, पण ज्या समाजाची काहीच गलती नाही यांच्यावर जो अन्याय व्हायला, यांना बाहेर कोण काढणार? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या, मद्रास उच्च न्यायालयाचं न्यायाधीश पद नाकारलं. तुम्ही पहा, इंग्रजी राजवटीमध्ये कुठलाही इतिहासातला समाजसुधारक विचारवंत पहा, त्यांना इंग्रजांनी उचलून तुरुंगात टाकलेले. गांधीजी येरवाडा कारागृह, पंडित नेहरू भुईकोट किल्ला. कुठलाही नेता घ्या, लोकमान्य टिळक मंडाले, कुठलाही नेता घ्या, कुठं नेऊन टाकलं त्याला तुरुंगात. फक्त इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना हात लावला नाही, त्याला माहीत होतं हे शिकलेले आपलाच कार्यक्रम काहीतरी वेगळा करेल. पॉवर ऑफ एज्युकेशन, ते पॉवर आपल्याला कळणं गरजेचं आहे, नाहीतर आमच्या पोराचं काय आहे? आमचा पोरग वारंवार बदलायलंय. हे लेकरं पुढं आमच्या भोकंडीवर बशी जाऊ नका बा. माय एकीकडे, बाप एकीकडे, पोरग आमच्या भोकंडीवर हे ना. आणि त्याच्यात ते दुसरं पाहिलं, आता त्या लहान लेकराला काही कळत नाही, कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे, ते पाहतंय कार्यक्रमात काय चाललंय, कशामुळे चाललंय, काही घेणं नाही त्यांना, फक्त लाईटच मोजले किती आहेत पहिल्यांदा. काही काही लाईट मोजले, काही खंबे मोजले, एक जणांनी झेंडे मोजून काढली. झेंडे मोजता मोजता एकांना दाखवलं माघ बी आहेत म्हणला. तर सांगायचं तात्पर्य बाबा, की आपल्या लेकरांना शिकवणं काळाची गरज आहे. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? बहिष्कृत हितकारणी सभा, म्हणजे आपल्या हिताचं रक्षण करणारी सभा स्थापन केली. समता जनता प्रबुद्ध भारत स्थापन केलं. मी युवकांना एकच विनंती करतो, पोरो आपल्याला काय करायचं करायचं, मात्र येणाऱ्या काळात आपला बापही या ठिकाणी बसला पाहिजे. इथं बसलेल्या पोरी स्वतःला भीमकन्या म्हणून घेत असाल तर पहिले एक काम करा, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे स्नॅपचॅट आहे, आपल्याकडे महत्वाची गोष्ट इंस्टाग्राम आहे. स्नॅपचॅट मध्ये तू कशी आहे लोकाला दाखवायची गरज नाही, अख्ख्या पोराला माहित आहे तू कशी आहे. त्यामुळे तुझा आगाव बेजार व्हायचं नाही, पण पोरो पोरीपासून लांब राहा. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेला परिपूर्ण कायदा महिलांच्या बाजूने झुकताय, त्याचा नाद करायचा नाही. त्याचा नाद केला की तुझी मातीच होती. हा, तिनं जर असं जरी म्हणली की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त काळ माझ्याकडे टक लावून पाहिलं, डोळ्यानं विनय भंग केला म्हणून पोलीस प्रशासन उचलतंय, टायर मध्ये गुतडू गुतडू हाणतंय तुला माहित. म्हणजे एखाद्या पोरीकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनय भंग केला म्हणून पोराला हाणतात. पण ताई मला प्रश्न पडतोय, तुला कस काय माहित त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ पाहिलं म्हणून? टाळी एका हाताने वाजत नाही ना, टाळी एका हाताने वाजत नाही, पण तरी पण दलिंदरा तो काम आहे, पुस्तका तुला माय दिसावी,
पुस्तकात तुला बाप दिसावं, त्या पुस्तकातून चरित्र बदलता यावं, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायखे, तिथं महिलावर अन्याय झाला तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार निघली पाहिजे, जिथं बुद्धिवादाने कधी कधी लढता आलं तर बाबासाहेब आंबेडकर आपण व्यक्त केला पाहिजे, हे आपल्याला कळाची गरज आहे. मात्र होतंय काय, पोरींना कळकळीची विनंती आहे काय करायचं कर, पण सर्वात महत्वाची एक विनंती आहे की जरासं या इंस्टाग्राम मीडियापासून बाजूला राहा. एकदा तू नोकरी लागली कुठं तरी मोठी झाली ना, मीडिया तू आज शोध घ्यायला येते. आज तू खाली बसली ना, हे समजा तू PSI म्हणून तुझं सिलेक्शन झालं असतं, अनिल भाऊला काही करून इथं तिला बोलावत लागलं असतं, पण ती काय करायली, मैने देखा तूने देखा. आणि आमचा दलिंदर लगेच, पहिले तो कभी कभी गम था, याला चॅलेंज नाही ना, गाणं आलं याचा ट्रेड बदलला. ऊर्जा काले कावा तेरे बुंड छकंड पावा, चॅलेंज नाही भाऊ याला. मला हे वाटायला जरासं कडूबाई सोबत राहून जरासं ट्रेनिंगच घ्यावा, इकडे कार्यक्रम लय प्लस आहे. पण सांगायचं तात्पर्य नाहीये, प्रबोधनातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचणं काळाची गरज आहे. लक्षात घ्या, 2024 200 तारखा बुक आहेत आणि त्याच्यातल्या 68 तारखा भीम जयंतीच्या आहेत, नॉट अ जोक. म्हणजे आपण केवळ बाबासाहेब मांडण्याचं काम केलं नाही, जसं बोलतो तसं चालतो. कोपरगावमध्ये बसलेले काही विद्यार्थी असेल, कोणांचे आई वडील वारले असतील, शिकण्याची इच्छा असेल, तर छाती ठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पायी म्हणून सांगतो, त्या पोराला नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देईल हाही शब्द या ठिकाणाहून द्यायला. नाही तर आजकाल डायलॉग मारणारे आहेत, आणि तेच आपल्याला कळायला पाहिजे की व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला कळणं काळाची गरज आहे. ते आपल्याला कळलं नाही तर येणारा काळ बेकार आहे. राज्यघटनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे भाग क्रमांक 3, आऊ करू नको. हा तिकडे बसलाय, तिथून काहीतरी काड्या करायला त्याचं म्हणणं हे, बाकीचं काही लागतंय ते का नाही, आणि त्याच्यामुळेच आपले वांधे. हा आमच्या पोराचा दिसते त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, स्टेटस ठेवायला नेत्याचा, स्टेटस ठेवायला युवा कार्यकर्त्याचा, पुन्हा त्याच्यात बापा, त्याचे डायलॉग सळसळती तो, युवकांचे प्रेरणास्थान भाऊ सातवी नापास, तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भाऊच्या सोबत 3 लोक है ना, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. अरे बापरे, हा हे याचं स्टेटस. इथं बसलेली माय आणि बापाला तुमचं पोरग म्हणून एक शपथ घ्या, दररोज हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढायचं, घ्या शपथ. काय म्हणलं, कस काय, म्हणजे पोरगा बसलाय जाताना एक झापड येताना एक झापड, पोरगा म्हणलं कस काय, तर बापान म्हणायचं तेरा बाप अभी भी जिंदा है. त्याला कळालं पाहिजे, त्यानं माझंच करू नये, त्यानं स्टेटस ठेवलं. आता पोरगी आहे, छान शिकायली, अभ्यास करायली, 12वीला ट्युशनला चालली, नाही तर ट्युशनला चालली फिजिक्सच्या कॉपी शॉपमध्ये, बायोलॉजी बापाच्या डोक्याची, केमिस्ट्री नाही तर पोरगी गेली नीट करायला, नीटच होऊन आली. तर आपलं काम आहे मायबापानं आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे, आपल्या पोरीचा मोबाईल आहे, मोबाईलच्या स्टेटसवर पोरीच्या दिसलं, अय खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है, कार्यक्रम बिघडला. अय खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है, बनाई तो इसमें रुसवाई क्यू है. 10 बाय 10च्या रूममध्ये न टाईम लावता मारायचं, काही फरक पडत नाही, औलाद आपलीच आहे. आणि ताई 1000 जोडप्यामाग 150 घटस्फोट आहे, घटस्फोटाचं एकमेव कारण हे ॲटिट्यूड, एकमेव कारण. तिचं म्हणणं आहे मी शिकलेली आहे मी काय ऐकू. आणि मायबापांना विनंती आहे, आपल्या समाजामध्ये गरिबी आडवी आली ना, त्याला कुठलं भाषण कुठला कार्यक्रम आपलं घर चालवत नाही, ज्याची झळ आहे त्याला कळती. पण आपल्या पुरीला एखाद्या दलिंदराला नाकारलं ना, तेव्हा जोपर्यंत तिला मायबाप आहेत तोपर्यंतच तिला त्या घरात राहता येते. एकदा मायबाप गेले तिचा कार्यक्रम बिघडला, म्हणून शिक्षणाची संधी आपल्याला बाबासाहेबांना दिली. येणारा काळ होता काय होता, राजाच्या घरातून राजा जन्माला यायचा. अब राजा का बेटा राजा नाही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है, बिकॉज इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज आवर युअर यूजेस. ते आपला कार्यक्रम आहे आपल्यासाठी, आणि म्हणून राज्यघटनेनं ती ताकद दिली. झोपडीमधून एखादी पोरगी IAS होऊ शकते, शिक्षणाची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, मात्र ते शिकता आलं पाहिजे. नाहीतर तू कुठं चालली शहरात, लगेच एखादं दलिंदर इंस्टाग्रामला तुला मेसेज करायला, हाय याची इंग्रजी, याला हाय अँड बायच येते, बाकीचं बर्थडे याला माहीत नाही,
बी टाकल्यावर खालून येते टपक टुपुक सेंट अनिव्हर्सरी एन बाकीचं खालून येते टपक टुपुक सेंट तशी इंग्रजी शिकलेली आणि त्याच्यात हिची इंग्रजी बाप्पा विथ माय बेस्टी बेस्टी विथ माय ब्रो आणि ब्रो कोणता मानलेला सख्या भावाला दलिंदर तू बोलन आणि तिकडला ब्रो कोण आहे विथ माय ब्रो नवीन डायलॉग पुन्हा विथ माय शिशो हातार बिनाकामी आपण हे धंदे करायला कोणा बिनाकामी अरे काहीच गरज नाही शहरात गेली शिकायला गेली नीट शिक बापानं संधी दिली आहे रात्री घरी गेली 9 वाजता घरी गेल्यावर आपल्या बापाकडे पाहिलं बापाची फाटकी बनेल दिसली अरे परिवर्तन करायचं आपल्याला काहीतरी शिकायचंय शिक्षणाचा अधिकार आहे PSI ची रँक पहा आपली किती कमी मार्कावर लागली आहे आपल्याला ती संधी आहे पण त्या कार्यक्रमात तू जर चलू द्या हेच टाइम भेटला का त्याला त्याचं म्हणणं आहे हा कार्यक्रम मायासाठी नाहीच मला कळेल त्या स्टेजवर उभे केलं तुम्ही चालतंय काय माहितीये का नातू सांभाळणं आणि लेकरू सांभाळणं नॉट अ जोक ते बायाला माहीत आणि आजी आजोबाला माहीत त्याचा कार्यक्रम लय डेंजर आहे भाऊ काय होतं माहितीये का एक कीर्तनात काय करायचं नातू आजोबासोबत जायचं आणि कीर्तनात नातू आजोबासोबत गेल्यावर ते कधी काय करायचं माहितीये का आईन कीर्तन रंगात आलं की ते आजाला म्हणायचं बाबा लघवी आली बाबा लघवी आली म्हणल्यावर कीर्तनात ते जोरात बोंबलायचं बाकीचे लोक शांत चित्तान ऐकायचे ते आजोबा कोमात जायचे की कुठेही कीर्तन असलं मेन टायमाला हे काय करते बाबा लघवी आली म्हणून आजोबाने एक नवीन शक्कल लढवली इथून पुढे तू माझ्यासोबत कीर्तनात आला तो एकच काम आहे तुला लघवी आल्यावर तू हा माझ्या कानात म्हणायचं बाबा गाणं म्हणू बाबा गाणं म्हणू आणि मग मी तुला उचलून घेऊन जाईल झालं असंच भाऊ कीर्तन इंदोरीकर महाराजांचा गर्दा फुल आला आजा एकीकडे गेला नातू दुसऱ्या आजापाशी बसला आता दुसऱ्या आजापाशी बसल्यावर कार्यक्रम रंगात आला आणि पोरान चालू केलं ना बाबा गाणं म्हणू त्या आजा म्हणला गप कीर्तन चालू आहे त्याने पुन्हा चालू केलं बाबा गाणं म्हणू गप कीर्तन चालू आहे बाबा गाणं म्हणू अरे गप कीर्तन चालू आहे शेवटी आजा कदरला त्यानं पुन्हा म्हणलं बाबा गाणं म्हणू आजा म्हणला मन पण हलूच कानात मन म्हणलं त्यानं गाणं लेकरायला चॅलेंज नाही भाऊ हा मी होतो तुमच्याकडे पोरी हो संविधान शिकवायचंय मधात बाईचं गाणं आहे पुन्हा आणि आपला मेन विषय संविधान म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही मात्र संविधानावर कंटिन्यू 12 घंटे आपल्याला बोलता येते 400 कलमा पाठ आहेत तेवढा अभ्यास त्या संविधानाचा केला आहे आपण परफेक्ट पुन्हा हा पण सांगायचं तात्पर्य ते संविधान शिकताना मुलींना विनंती आहे की पोरीओ शहरात जा शहरात गेल्याच्या नंतर आपल्या बापाला आपल्याला विसरायचं नाही आहे का इथं तुम्ही बसले असाल आपला समाज सर्वाधिक जास्त अनिल भाऊ व्यसनाधीन आहे आज हा कार्यक्रम घेतला इथून पुढे एक विनंती आहे आपल्या समाजातले तगडे लोक पैशानं गर्भश्रीमंत असणारे लोक एकत्र करा ज्या ज्या गरीब कुटुंबामध्ये एखादी माता आहे एखादी आई आहे एखादी आजी आहे कारण आज आपल्या ताटात भाकर आहे आपल्या धुडीत भाकर आहे पण एक आजी आहे इथं बसलेली जिचं पोरग 6 दारू पित आहे ज्याचं घरावर लक्ष नाही आहे आणि त्या आजीच्याच ताटात संध्याकाळची भाकर नाही आहे तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहेत आपला अतिरिक्त खर्च त्या आजीच्या ताटात गहू तांदूळ या नात्याने पडला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आदरांजली आपल्याला अर्पण होईल हे आपल्या लक्षात घेणं काळाची गरज आहे आणि ते आपल्याला करावंच लागेल आज आपल्याकडे कारण पोरव लक्षात घ्या 60 वर्ष लाईफ आहे कोणाला कधी अटॅक येईल काही सांगता येत नाही आपल्यासोबत कोणाची भेट शेवटची होईल काही सांगता येत नाही म्हणून जिवंतपणे मदत करा अख्ख्या संसाराची राखरांगोळी केली रक्ताचं पाणी केलं हाडाचे काढा केले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवापेक्षा मोठे झाले का अरे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही आपल्या बायकोनं फेकून दिलाय डायरेक्ट नदीला पुन्हा आपल्या घरात आपल्या आजोबाचा फोटो नाही आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही आणि मग येणाऱ्या काळात आपल्या घरात आपला फोटो राहायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा जी लोक लोकांसाठी जगतात तीच लोक लोकांच्या लक्षात राहतात जी लोक स्वतःपुरती जगतात ती स्वतःच्या बैठकीत पण राहत नाहीत आज मला सांगा 393 वर्षानंतर चौकाचौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उभे याचं कारण राजे जगले आपल्यासाठी अरे 132 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेटस अख्खा देश ठेवतो कारण त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं स्टेटस निर्माण केलं म्हणून आपल्या स्टेटसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं काळाची गरज आहे ती आपल्याला ठेवावंच लागेल महिला व मर्यादवाणी बसायचं ना टाळ्या तुम्हीच वाजवल्या पाहिजे